बाळासाहेब ठाकरेंना पण आवडली नसती अशी गोष्ट दसरा मेळाव्यात घडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे ती गोष्ट कोणती आणि ठाकरेंना त्यामुळे कसं अडचणीत आणलं आहे हेच पुढच्या दोन मिनिटात आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शिवतीर्थावर शिवसेनेचा दरवर्षीप्रमाणे दसरा मेळावा पार पडला पण शिवसैनिक मात्र दोन गटात यावेळी विभागलेला पाहायला मिळाला शिंदेंच्या बंडामुळे यावेळी उद्धव ठाकरे अत्यंत तिखट भाषण करणार ही अपेक्षा होतीच त्याचप्रमाणे त्यांनी शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला पण हे करत असताना उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या नातवाचा उल्लेख केला त्यावरूनच त्यांच्यावर टीका होती उद्धव ठाकरेंनी भाषणादरम्यान म्हटलं की तुमच्या नातवाचा डोळा आता नगरसेवक पदावर आहे नातवाबद्दल बोलल्यानंतर शिंदेंनी लगेच त्याला उत्तरही दिलं तो जन्मला आणि तुमच्या अद्पतनाला सुरुवात झाली खासदार श्रीकांत शिंदेंनी तर थेट पत्रच उद्धव ठाकरेंना लिहिलं आता मनसेने या वादात उडी घेत थेट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला खोके गद्दार खंजीर सगळं समजू शकतो पण त्या दीड वर्षाच्या बाळाचा केलेला उल्लेख माननीय बाळासाहेबांना पण आवडला नसता असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं शिंदेसह त्यांच्या गटातील नेत्यांनी ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता भाजप नेते आणि मनसे नेते ठाकरेंवर निशाणा साधतायत मनसेने तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरून लक्ष करत बाळासाहेब ठाकरे यांचीच आठवण करून दिली आहे आता यावर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सावरा सावर केली जाते मात्र या टीकेवरून ठाकरे चांगलेच ट्रोल झालेले दिसत आहेत आता ते यावर काही बोलतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल ठाकरेंनी केलेली ही टीका आणि त्याला मिळणारी उत्तरं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद